फुलंब्री तालुक्यातील ओढूत बाजार पोलीस ठाणे हद्दीत चोरट्यांनी शेतातील विहिरीत असलेल्या विद्युत मोटर पंपाची चोरी करून ओढूत बाजार पोलिसांना आव्हान दिले आहे। ही घटना शनिवारी उघडकीस आली असून या प्रकरणी ओढूत बाजार पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। काही भागात पावसाने दडी मारल्याने पाण्यावाचून पिके सुकू लागलेल्या पिकांना पाणी भरण्यासाठी शेतकऱ्यांनी विहिरीतील विद्युत मोटर पंपाद्वारे पिकांना पाणी देणे सुरू केले आहे। मात्र चोरट्यांनी आपला मोर्चा आता शेतकऱ्यांच्या विहिरीतील मोटारीवर वळवला असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। असाच प्रकार शुक्रवारी सायंकाळी पिरबावडा येथील शेतकरी ज्ञानेश्वर बोकील यांच्या गट नंबर 391 मधील शेतातील विहिरीतील मोटर पंप बंद करून घरी गेले होते। शनिवारी सकाळी शेतात आल्यावर विद्युत मोटर सुरू करण्यासाठी गेले असता त्यांना त्यांची मोटर चोरी गेल्याचे दिसून आले। याच रात्री गावातील अन्य एक शेतकरी बाबूराव वकील यांच्याही गट नंबर 205 मधील विहिरीतून चोरट्यांनी मोटर चोरून ओढूत बाजार पोलिसांना खुले आव्हान दिले आहे। दोन्ही शेतकऱ्यांचा साधारणपणे 39,000 मुद्देमाल चोरट्यांनी लंपास करून पोबारा केला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास ओढूत बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल अंकुश बागल हे करीत आहे। वृत्तरक्षण बातम्यांसाठी नंदकुमार हापत फुलंब्री।